शेरूवालीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अंबेमातेचं दर्शन घेण्यासाठी चेंबूर इथे माहुलगाव या माहुल गावात आलेलो आहोत. माहुल गावामध्ये बजरंग नवरात्रोत्सव मंडळ हे जे मंडळ आहे पारंपरिकरित्या गेली 40-50 वर्ष ह्या देवीचं इथे आयोजन करतात, या देवीची इथे स्थापना करतात. माहुल गावातली ही मूळ देवी आहे अंबेमाता आहे, जिथं स्थापना इथे केली जाते आणि वर्षानुवर्ष गरबा रास इथे खेळला जातो, दांड्या खेळला जातो. खरंच तर तसं बघायला गेलं तर आंबेमातेचं जो सण आहे या माहुल गावात कोळी बांधवांचं वास्तव्य असल्यामुळे कोळीवाड्यामधली ही जी आंबेमाता आहे हिचा हा देखावा आहे. जो काय देखावा आहे तो आपण बघूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. अंबे मातेची जय. आत्ता आपण पाहिलं माहुल गावातली ही जी देवी आहे अंबे माते, तिचं दर्शन आपण घेतलेलं आहे, तिचं स्वरूप आपण पाहिलेलं, तिथला देखावा आपण पाहिलेला आहे. अनेक प्रकारचे उपक्रम इथलं मंडळ जे आहे बजरंग नवरात्रोत्सव मंडळ हे आयोजित करतं आणि ह्या मंडळाने आत्तापर्यंत बरीच चांगली कामं केलेली आहेत. मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या मंडळाने माहुल गावातील जी खाडी आहे समुद्र, त्या खाडीमध्ये रामादेवीचं एक छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिराचं बांधकाम तिकडे केलं, बऱ्याच अडचणी आल्या होत्या, ते आपण ऐकूया त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून. तर चला बघूया ते काय म्हणतात. नमस्कार सर, मी एक नाव बजरंग नवरात्र मंडळचा सदस्य. आमची मुलं मनापासून सगळे कार्य करतात आणि 33 वर्ष हे कार्य चालू आहे आणि आमचं हे चालू केल्यापासून इतर ठिकाणी पण नवरात्र उत्सव चालू झाले. गणेश रमण वैती या मंडळाचा सेक्रेटरी. आणि हे जे आमच्या मुलांनी यावर्षी जे काय रामदेवीचं मंदिर जे बनवलेलं आहे
ते एकदम खूप हुबेहूब बनवलं आहे. न जाणारे जी लोक आहेत त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन बघितलं तरी त्यांचं दर्शन इकडे रामदेवीचं दर्शन होईल. सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. सनी विजय ठाकूर या मंडळाचा कार्यकारी सभासद आहे. हे मंडळ 1986 साली स्थापन झालं. या बजरंग सेना म्हणून जे तरुण कार्यरत होते त्यांनी विचार केला की आपल्या गावात सुद्धा नवरात्र उत्सव साजरा व्हायला पाहिजे. मंडळाचं कार्य गावात खूप मोठं आहे. गावातली पहिली नवरात्र देवी आणि नवसाला पावणारी अशी या देवीचं महत्त्व आहे. खूप जागृत देवस्थान आहे. लोकोपयोगी कामं या मंडळाच्या बॅनरखाली होत असतात. रक्तदान शिबिर, वया वाटप, पुस्तकं वाटप, म्युन्सिपाल्टी शाळेची साफसफाई, स्मशानाची साफसफाई, गटारांची साफसफाई मंडळाच्या सभासदांच्या वतीने होत असते. या नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात खूप जल्लोषात आम्ही हा सण साजरा करतो. गरबा रास, दांडिया, वेशभूषा असतात, मैदानी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी असतात, 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळातर्फे केला जातो, मेडिकल स्कॅम्प केले जातात. 2010 साली समुद्राच्या आतमध्ये बेटावर असलेल्या मंदिर बांधण्याचा निर्धार केला. 1000 लोकांना ज्यांनी कधी रामादेवी बेट जवळून पाहिलं नव्हतं अशा गावातून माहूल गाव, आंबापाडा आणि परिसरातील 1000 लोकांना आमच्या सभासदांनी बोटीच्या सहाय्याने रामादेवी बेटावर नेऊन या नवीन मंदिराचं आणि देवीचं दर्शन घडवलं. बजरंग नवरात्र उत्सव मंडळाचा मी खजिनदार आहे आणि जवळजवळ आम्ही 33वे वर्ष हा उत्सव साजरा करतो. 100-200 सभासद आहेत आमचे. त्याच्यामध्ये आम्ही आहे ना त्या मुलांचा आमचा हे आहे ना हातभार एवढा आहे. आम्ही स्वतःहून पैसे काढून आणि गावातून जे आम्हाला जे मिळतं त्याच्यातून आम्ही आता हे ते केलेलं आहे ना. तसे आम्ही 1 विहिरीला पण जागा आता सध्या विकत घेतलेली आहे. तर आता आपण ऐकलं काही कार्यकर्त्यांची काही मतं होती याबद्दल. खूपच मेहनतीनं हा हे जे बजरंग नवरात्रोत्सव मंडळ जे आहे ते खूप चांगले चांगले उपक्रम करताना आपल्याला दिसतात. तर मी आता पुढच्या देवीसाठी आपण जाऊया दुसरीकडे आणि दुसऱ्या देवीचं दर्शन घेऊया. खूप खूप धन्यवाद. त्यात भेटूया दुसऱ्या आंबेमाचं दर्शन घेण्यासाठी. आणि हो, दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा व्हिडिओ बघत असताना या व्हिडिओ खाली सबस्क्राईब म्हणून लिहिले, त्याच्या बाजूला एक बटन आहे ते दाबायला विसरू नका. ते दाबल्यानंतर एक बेल आयकॉन येईल तीही दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.